सुस्वागतम सुस्वागतम। आज या ठिकाणी क्षेत्र पैठण इथून आलेले हरिभक्त परायण संत योगीराज महाराज गोसावी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मगाशीच तुळशी विवाहाच्या स्टेजवरती महाराजांचं संत पूजन आपण सगळ्यांनी केलेलं होतं। जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। अरगडे महाराज आणि त्यांचे सर्व साथीदार यांच्यासाठीही खूप खूप एकदा छान छान टाळ्या होऊन जाऊ देत। हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ते सर्वांना परिचित आहेत। विविध ठिकाणी त्यांनी त्यांची कीर्तनं ही प्रस्तुत केलेली आहेत। अखिल भारतीय संत या ठिकाणीही वारकरी महामंडळ तिथेही त्यांनी कीर्तन आपली सादर केलेली आहेत। एकदा सर्वांना विनंती आहे, यानंतरही खूप सारे पाहुणे आज आपल्याकडे येणार आहेत, त्यामुळे आपण मधल्या लाईनमधली जागा सोडून माता भगिनींनी उजव्या बाजूला आणि बंधूंनी डाव्या बाजूला बसावं। ज्यांना खुर्ची हवी असेल त्यांनी घ्यावी, अन्यथा आपण खाली मांडी घालून बसलात तर सहकार्य होईल संयोजन समितीला। मी आता पुढील सूत्र महाराजांकडे सुपूर्त करते। जय जगदंबा। मोकळा बस थोडं बरच मॉनिटर माझ्याकडे घेतो रे। बस हॅलो हॅलो बस हॅलो थोडा आवाज कडक करायचा। सर्वांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या सभा मंडपात येऊन बसावं। महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष माननीय हरिभाऊ नाना बागडे साहेब यांचंही या ठिकाणी अवघ्या काही क्षणातच या मुख्य मंचावर आगमन होणार आहे। त्यांच्या समवेत आणिही काही मान्यवर या ठिकाणी आज या संतपीठाला भेट देण्यासाठी येत आहेत। मी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करते, मागे असलेले आणि येत असलेले असे विखुरलेले जे बसले आहेत ते सर्वजण आपण जरा लाईनीमध्ये बसूया। मागच्या बाजूला पण इकडे बरेच जण उभे आहेत आणि बंधूंना विनंती आहे आपण या साईडने बसावं मंचाच्या डाव्या बाजूला, आणि भगिनींना विनंती आहे मंचाच्या उजव्या बाजूला आपण आसन ग्रहण करा। मधून येण्यासाठीची जागा कृपया सोडूयात। महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष माननीय नाना या ठिकाणी काही क्षणातच येत आहे। राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम
कैसी समचरणीची शोभा, 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 कैसी समचरणीची शोभा,
संतांच्या विभूती संतांच्या विभूती संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती धर्मारागी अवतरती धर्मालागी अवतरती धर्मालागी अवतरती धर्म रक्षणा कारणे धर्म रक्षणा कारणे अवतीर्णे साधु होताती 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 अवतीर्णे जगाला वावे सत्पथी जगाला वावे सत्पथी जगाला वावे हेची साधूची पैकुती 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 धर्म रक्षण कारणे धर्म रक्षण कारणे धर्म रक्षण कारणे अवतीर्णे साधु होता ती अवतीर्णे होता ती अवतीर्णे साधु होता ती अवतीर्णे साधु होता ती अवतीर्णे साधु होता ती अवतीर्णे एका जनार्दनी साधू वसे ब्रह्मानंदो हृदय वसे ब्रह्मानंदो विठोबार कुमाई सर्वांनी जय जय विठोबार कुमाई टाळ्या वाजवा मुखांनी नामस्मरण करा विठोबार विठोबार कुमाई जय विठो
भक्तिपरायण संतोष महाराज संबळे, श्री हरिभक्तिपरायण नवनाथ महाराज जाधव. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, आपले आपले मोबाईल मौनामध्ये ठेवा, वाजू देऊ नका, बेल बंद करून ठेवा. संतांच्या विभूती, 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 संतांच्या संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, धर्मालागी अवतरती, धर्मा भोताती अवतीर्ण,
साधु भूताती अवतीरने साधु Thank you.
करे काळी बोला मुखी नाम अवतरती धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे जगा लावावे सत्पथी जगा लावावे सत्पथी हेची साधूची पैकृती धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे एका जनार्दनी साधू एका जनार्दनी साधू हृदय वसे ब्रह्मानंदो धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे विठ्ठल विठ्ठल हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दिन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णी न मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा गुण दोष
संतांचा अभंग, संतांचं महात्म्य विषद करणारा अभंग, संतांच्या येण्याचं प्रयोजन सांगणारा अभंग आणि संतांनी आपल्या जीवनामध्ये येऊन काय करावं किंवा ते काय करत असतात याचं विस्तृत आणि सुंदर प्रमाणामध्ये नाथ महाराजांनी या ठिकाणी वर्णन करून या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आवाज घुमू देऊ नका, आवाज घुमू देऊ नका जास्त. आपल्या सर्वांना कल्पना आहे, योगिराज हंसतीर्थ ब्रह्मपूज्य श्री अण्णांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. अत्यंत भव्य दिव्य, भव्य दिव्य कशाला म्हणावं याचं प्रमाण म्हणजे हा कार्यक्रम आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर असं आपल्या सगळ्या आयोजकांचं हे नियोजन. आणि आज माझ्याकडे सेवा आलेली आहे चौथ्या दिवसाची. परमपूज्य अण्णांचा आणि आमचा फार घनिष्ठ संबंध. पैठणला अण्णा जेव्हा जेव्हा येत तेव्हा तेव्हा ते आमच्या घरामध्ये येत, त्यांचं पूजन वगैरे आमच्या आजोबांच्या हस्ते वैकुंठवासी श्री एकनाथ महाराज संस्थानाधिपती श्री भैयासाहेब महाराज गोसावी पैठणकर यांच्या द्वारे देखील आणि तदनंतर आमचे वडील असतील, काका असतील यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं पाद्यपूजन वगैरे आमच्या घरी व्हायचं. परमपूज्य अण्णांना आम्ही पाहिलंय हे सांगण्यासाठी आज मला या ठिकाणी खूप अभिमान वाटतो. त्या त्या शतकातली ती ती माणसं आपण पाहणं फार गरजेचं असतं. बघा, आपली जुनी मंडळी असतील, कोणीतरी गांधीजींना बघितलं असेल, ते म्हणतात आम्ही गांधीजींना बघितलंय, बस बघितलं. दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुषा, मोठ्या माणसाला बघितल्यानंतरच समाधान प्राप्त होत असतं. ते समाधान कुठल्या तरी माध्यमातून, कुठल्या तरी एखाद्या उपासनेतून किंवा एखाद्या क्रियेतून प्राप्त व्हावं अशी अपेक्षा नसते. एखाद्या माणसाकडे बघितल्यानंतरच आपल्याला प्रसन्न वाटत असतं. महाराजांचा एक जो देहभाव किंवा ज्याला आपण देहबोली म्हणतो, तीच एका महात्म्याची देहबोली होती. आपण जर बघितलं, मी जास्त हावभावावरती जाणार नाही, परंतु आपल्या प्रत्येक हालचाली या आपल्या स्वभावाशी निगडीत असतात हे लक्षात घ्या. आपली प्रत्येक हालचाल ही आपल्या स्वभावाशी निगडीत असते. बघा, आपण टी व्ही चॅनलवाले जेव्हा काहीतरी मुलाखत घेतात तेव्हा बोलणाऱ्याच्या ते हातावरती कॅमेरा दाखवतात. का दाखवतात? कारण त्यांचे हातवारे कसे आहेत याच्यावरून तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे कळत असतं. थोडं मी बारकाव्यानं बोलणार आहे, वेगळं बोलणार आहे, पण माझ्या मुद्द्यावरच येणार आहे. त्यांच्या हावभावावरून तो माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे ठरवत असतात. ही देहबोली असते आणि ही देहबोली प्रत्येकाला कळते असं नाही. देहबोली कळण्यासाठी एक तर पत्रकार व्हावं लागतं, नाही तर कीर्तनकार व्हावं लागतं. काय असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. ते असं म्हणतात म्हणजे आपल्या शरीराची रचना कशी आहे याच्यावरून सुद्धा आपण कसे आहोत हे कळत असतं, लक्षात घ्या. जसं एखादा माणूस हस्त आपले हात बघून, हस्तरेषा बघून आपल्याला सांगत असतो की आपलं भविष्य काय आहे. आता त्यातलं खरं खोटं, चांगलं वाईट हा भाग मला सांगायचा नाही, पण एक ठरलेल्या काही गोष्टी असतात आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या क्रिया चालू असतात. हात बघितल्यानंतर जी काही उथळ ज्योतिषी असतात ती एक ठराविक त्यांचा साचा ठरलेला असतो आणि तो आपल्याला खरा वाटतो देखील. ठराविक साचा ठरलेला असतो. तो माणूस हात बघतो, हात बघितल्यानंतर तो म्हणतो खूप पैसा कमवता पण टिकत नाही. पटतं आपल्याला, कारण आपल्याकडे हातामध्ये तो टिकत नाही. प्रत्येकाची हीच भानगड असते पण हे कोणाला कळत नाही. तुम्ही लोकांसाठी खूप करता, इकडे तिकडे बघ, तुम्ही लोकांसाठी खूप करता पण लोकांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही हे पण खरं वाटतं. माणसाच्या प्रत्येक गोष्टीवरून त्याचा स्वभाव ओळखण्याचा एक एक तंत्र आहे. ते काय असं सांगतात, अंगठ्याच्या बाजूला जे बोट असतं पायाच्या, ते जर का आपल्या अंगठ्याच्या पेक्षा मोठा असेल तर आपल्या आपल्या साथीदारावरती जास्त प्रेम असतं असं म्हणतात. लगेच बघू नका. लगेच बघू नका. असं अजून म्हणतात की करंगळी जी आपल्या पायाची असते, पायाची जी करंगळी असते, जमिनीला पाय टेकवल्याच्या नंतर जर का ती अशी आधांतरी होत आधांतरी राहत असेल तर ती माणसं धूर्त असतात असं म्हणतात. माझ्या पायाकडे बघू नका. माझे करंगळी जमिनीला टेकते. तर ह्या अशा छोट्या छोट्या अशा खूप आहेत, पण सगळ्या जर का मी सांगितलं तर तुम्ही कीर्तनकार व्हाल.
ह्या अनुभवातून येत असतात. अशी ही देहबोली असते, तशी परमपूज्य अण्णांची देहबोली अशी होती की त्यांच्याकडे बघितल्यानंतरच असं वाटावं की हा महात्मा आहे हे सांगण्याची गरज नाही. काही माणसं सर्वसामान्य लोकांमध्ये असतात, सर्वसामान्यांसारखे वागतात पण आपल्याला लक्षात येते की हा कोणीतरी वेगळा आहे. तशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व महाराजांचं होतं आणि आम्ही त्यांना बघितलं याचं समाधान आम्हाला आहे. विठ्ठल विठ्ठल मी संत आहे असं संत कधी म्हणत नाहीत हा एक भाग असतो. आपला अभंग जो आहे तो संतांच्या येण्याचं कारण वर्णन करणार आहे की संत कशासाठी येत असतात. 100 वर्षांपूर्वी परमपूज्य अण्णा या ठिकाणी अवतीर्ण झाले असंच म्हणता येईल लक्षात ठेवा. काही लोकांच्या मते ते कदाचित सर्वसाधारण असतीलही, परंतु जो भक्त आहे, जो गुरुभक्त आहे, जो सद्गुरुनिष्ठ आहे, त्याची आपल्या सद्गुरूंच्या प्रती हीच भावना असावी की आमचे सद्गुरू ही आमच्यासाठी आलेले आहेत. संतांच्या येण्याचं प्रयोजन वारंवार संत महात्म्यांनी सांगितलंय. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो कारण तुकोबाराय आपल्याला सांगतात आम्ही वैकुंठवासी. स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी. आपण काही कीर्तनकारांचं कीर्तन ऐकलं असेल, पुढेही ऐकणार आहात, प्रत्येक जण हे आपल्याला प्रमाण देईल कारण की हे संतांच्या जीवनाशी फार महत्वाचं निगडीत असं प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी चकारात्मक भाषा आहे आणि जिथे चकारात्मक भाषा असते त्या ठिकाणी इतरांची व्यावृत्ती होत असते, इतर गोष्टी बाजूला राहत असतात. 4 मुलं खेळतायत आणि यातल्या 2 बायका इकडे बसल्यात, एकमेकांची ओळख नाही. तुझा यातला मुलगा कोणता, तो आहे का, हा आहे का, नाही नाही नाही, जो पांढरा कपडा ज्यांनी घातलाय तोच माझा मुलगा असं म्हटल्याच्या नंतर इतरांची व्यावृत्ती होते, म्हणजे बाकीचे माझे नाहीत.
जिथे चकारात्मक भाषा असते तिथे इतरांची व्यावृत्ती होत असते. तुकाराम महाराज सांगतात आलो याचे कारणासी, याच कारणासाठी आलो. कोणत्या कारणासाठी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनी जे बोलून ठेवलेत ना, ज्यांनी त्यांनी जे बोलून ठेवलंय, त्यांनी जे लिहून ठेवलंय, त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. याच्यातून काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. बोलिले जे ऋषी, ऋषी मुनींनी बोलून ठेवलंय असा काही जण आक्षेप घेतात, पण बोलून ठेवलं जरी असलं तरी ते आचरण बघितलंय, ते स्वतः आचरण त्यांनी केलंय आणि म्हणून त्यांच्यासारखं आचरण करण्यासाठी हा एक भाग. आणि काही जणांच्या मते ऋषी मुनींनी फक्त लिहून ठेवलंय त्याचं आचरण केलेलं नाही. मग ऋषी मुनींनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ना त्याचं आचरण करण्यासाठी आम्ही येत असतो हे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे. एकनाथ महाराजांना विचारा तुमच्या येण्याचं प्रयोजन काय आहे. नाथ महाराज म्हणतात जाई धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तई आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारा येणे, हरिभक्ती नामस्मरणे जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुणी नाना मते पाषांड कर्मठता अतिबंड तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. हरिभजनानं कर्मठते तोंड ठेचण्यासाठी आम्हाला यावं लागतं असं नाथ महाराज सांगतात. जाई धर्माची वाट मोडे. जेव्हा जेव्हा माणसं अधर्मानं वागायला लागतात, बघा संतांच्या आणि देवाच्या येण्याचं प्रयोजन जवळपास आपल्याला सारखं दिसतंय. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सांगितलंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माच्या संस्थापनेसाठी, लक्षात घ्या धर्माच्या स्थापनेसाठी असं म्हटलेलं नाही भगवंतानं. कारण आपला जो धर्म आहे तो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे, लक्षात ठेव. आपल्या धर्माचा संस्थापक कोणीही नाही. अन्य धर्मांचा विचार करा, प्रत्येक धर्माचे कोणी ना कोणीतरी संस्थापक आहेत, पण आपल्या धर्माचा संस्थापक हा कोणीही नाही. धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत नाही तर धर्माची संस्थापना करण्यासाठी आहे. संस्थापनेचा अर्थ आपण सुस्थितीमध्ये तो आणणं असा घेऊ शकतो. जो चालत आलेला आहे त्याला सुस्थितीमध्ये आणण्यासाठी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते, अभ्युत्थानम अधर्मस्य जेव्हा अधर्म वाढायला लागतो, तदात्मानम सृजाम्यहम तेव्हा मला यावं लागतं कशासाठी, धर्मस्थापनेसाठी. दुष्टांच्या नाशासाठी देव येत असतो, लक्षात घ्या. देवाच्या आणि संतांच्या येण्यामध्ये प्रयोजनामध्ये फरक काय आहे. दोघंही धर्मासाठीच जरी येत असली तरी दुष्टांच्या नाशासाठी देव येतो आणि दुष्टांच्या दुष्टपणाच्या नाशासाठी संत येतात. विठ्ठल विठ्ठल अजून एक भाग. वारकरी संप्रदायाची अशी मान्यता आहे की देवाला बोलवावं लागतं. तुम्ही जर बघितलं तर पुराणामध्ये असे कित्येक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील की देव हा स्वतःहून येत नाही, त्याला बोलवावं लागतं. गरुडा वाहना गंभीरा येगा दातारा बाप रखमा दिविवरा श्री विठ्ठला. नानुमाराय सांगतायत गरुडा वाहना गंभीरा येगा दातारा. जो गरुड वाहनावरती आरूढ आहे अशा हे परमात्म्या तू ये. गजेंद्राचा धावा भगवंतानं केला. कधी केला? पुराणामध्ये गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती असेल. श्रीमद भागवतामध्ये त्या गजेंद्राची कथा आलेली आहे. तो गजेंद्र आपल्या साथीदारांसह वनामध्ये तलावामध्ये जलक्रीडा करण्याकरता गेला आणि जलक्रीडा करण्याकरता गेल्यानंतर सगळे साथीदार पण बरोबर होते, साथीदारसुद्धा बरोबर होते. आणि त्या जलक्रीडा करत असताना एकमेकांच्या अंगावरती पाणी फेकायचं, सोंडेने एकमेकांच्या अंगावरती पाणी फेकायचं, काही त्यातली हत्ती बाहेर यायची, हजारो हत्तीचा तो समूह, आणि त्यांनी एकमेकांच्या अंगावरती माती फेकायची, पुन्हा त्या सरोवरामध्ये यायचं, पुन्हा एकमेकांच्या अंगावरती पाणी फेकायचं. अशी क्रिया त्यांची प्रत्येकाची सुरू झाली, प्रत्येकाची क्रिया सुरू झाली. आणि योगायोगानं त्या सरोवरामध्ये एक नक्र राहत होता, नक्र म्हणजे मगर. तो नक्र त्या ठिकाणी विचार करू लागला की एक तर हे सरोवर माझा आहे आणि माझ्या सरोवरामध्ये हा गजेंद्र येतो ते येतो, त्याच्या साथीदाराला आणतो ते आणतो, आणि असं असताना मला पायाखाली तुडवण्याची याची हिंमत होती आहे, माझं पाणी गढूळ करतो आहे, मला राहणं अशक्य झालंय, आणि आता याची मजा लिथपर्यंत की मला पायाखाली तुडवावं. वास्तविक बघता ते हत्ती मत्त होते,
त्यांना कल्पना नव्हती की आपण त्या नकराला पायाखाली तुडवतोय, पण तरी सुद्धा त्या नकरानं असा विचार केला की याला अद्दल घडवली पाहिजे. त्या नकरानं आपल्या जबड्यामध्ये गजेंद्राचे पाय पकडले आणि जोरामध्ये चावा घेतल्यानंतर बाकीचे सगळे धावून आले की आपल्या नेत्याला काहीतरी झालंय, याला वाचवणं आपलं कर्तव्य आहे असा विचार त्यांनी केला. पण खूप कष्ट केल्यानंतर सुद्धा त्याला सोडवता आलं नाही आणि त्यात बाकीचे सगळेजण निघून गेले. गजेंद्र तो पशु आपते मोकलेला, आपताना त्याचा त्याग करून टाकला, सोडून दिला, त्याच्या नादी लागण्यामध्ये अर्थ नाही असा त्यांनी विचार केला आणि तिथनं काढता पाय घेतला. दुःख झालं त्या गजेंद्राला की जनामी लहानाचं मोठं केलं आणि आज मला ज्यांची गरज पडतीये ती माझ्या गरजेला उपलब्ध होत नाही, दुःख झालं. पण त्यांनी ठरवलं की माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ह्या नकराशी लढा देणार आहे. आणि असा विचार केल्यानंतर त्या दोघांचं युद्ध सुरू झालं. तब्बल 1000 वर्ष त्या दोघांचं युद्ध चाललं असं आपल्याला भागवतकार सांगतात. 1000 वर्ष दोघांमध्ये युद्ध चाललं आणि युद्ध चालल्यानंतर एक क्षण असा आला की त्या गजेंद्राला असं वाटलं की आता आपली ताकद संपलेली आहे, आता आपण या नकराशी लढू शकत नाही. वास्तविक बघता त्या नकराचा आकार केवढा आणि त्या हत्तीचा गजेंद्राचा आकार केवढा, त्यामुळे आकारावर जायचं नाही, लक्षात ठेवा. कोण कसा दिसतो यापेक्षा कोण कसा असतो आणि तो कुठे आहे याला सुद्धा खूप महत्व आहे. त्या सरोवरामध्ये त्या नकराची ताकद जास्त होती कारण ते त्याचं स्थान होतं, त्याचं बळ त्याच्या स्थानामध्ये आहे. हत्तीचं स्थान हे जमिनीवर आहे असं म्हणतात भागवतकार वर्णन कर. तो जर का नक्र पाण्याच्या बाहेर आला असताना तर साध्या रस्त्यावरच्या कुत्र्यांनी त्याला फाडून खाल्लं असतं, पण सरोवर हे स्थान त्या नकराचं असल्यामुळं त्याचं बळ अधिक ठरलं. आणि गजेंद्रानं विचार केला की आता माझं संपलं, आता परमात्म्याशिवाय मला या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही. मला सांगा, परमात्म्याशिवाय मला या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही ही भावना निर्माण झाली म्हणजे त्या क्षणापुरता तो भक्त झाला की नाही, मग भक्त झाल्यानंतर आता देवाने यावं की नाही, त्याला सोडवावं की नाही, पण देव आला नाही. कधीपर्यंत आला नाही, जोपर्यंत जोपर्यंत गजेंद्रानं बोलवलं नाही तोपर्यंत आला नाही. त्यानं विचार केला आता भगवंताशिवाय मला या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही. तिथे एक कमळाचं फूल होतं, आपल्या सोंडेमध्ये पकडलं आणि परमात्म्याकडे फेकलं. भागवतकार वर्णन करतात, स्वंतस्य रस्रुबलेन गृहीत अर्थो दृष्ट्वा गुरुत्मतिंख उपात्त चक्रम उत्क्षिप्य सांबुजकरम गिरमाह कृच्छ्रात नारायणाखिल गुरु भगवन नमस्ते. हे प्रभू, ये आणि माझा उद्धार कर, मला वाचव. असा जेव्हा गजेंद्रानं धावा केला त्याच्यानंतर भगवंत आला आणि संतांनी वर्णन केलं, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तो केला विठाई. कनवाळू कृपे जय जय राम कृष्ण, 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 जय जय राम कृष्ण,
संतांच्या विभूती संतांच्या विभूती संतांच्या विभूती संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती धर्मारागी अवतरती धर्मालागी अवतरती धर्मालागी अवतरती धर्मालागी अवतरती धर्मरक्षणा कारणे रक्षाया कारणे धर्मरक्षणा कारणे अवतीर्णे साधु होता ती 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 अवतीर्णे जगाला वावे सत्पथी जगाला वावे सत्पथी जगाला वावे हेची साधूची पै कृती 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 धर्म रक्षण करणे धर्म रक्षण करणे धर्म रक्षण करणे ताती अवतीर्णे होताती अवतीर्णे साधु होताती अवतीर्णे साधु होताती अवतीर्णे साधु होताती अवतीर्णे एका जनार्दनी साधु वसे ब्रह्मानंदो हृदय 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 वसे ब्रह्मानंदो धर्म रक्षण करणे धर्म रक्षण करणे धर्म रक्षण करणे धर्म रक्षण करणे साधु साधु होता ती अवतीर्णे साधु होता ती अवतीर्णे साधु होता ती अवतीर्णे विठोबा रघुमाई सर्वांनी टाळ्या जय जय विठोबा रघुमाई टाळ्या वाजवा मुखांनी नामस्मरण करा विठोबा रघुमाई 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 जय
हॅलो श्री हरिभक्तिपरायण संतोष महाराज संबळे, श्री हरिभक्तिपरायण नवनाथ महाराज जाधव. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, आपले आपले मोबाईल मौनामध्ये ठेवा, वाजू देऊ नका, बेल बंद करून ठेवा. संतांचा विभूती, 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 संतांचा
विठ्ठल
संतांच्या विभूती, संतांच्या विभूती धर्माला की अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे, जगा लावावे सत्पथी, जगा लावावे सत्पथी हेची साधूची पैकृती, धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे, एका जनार्दनी साधू, एका जनार्दनी साधू हृदय वसे ब्रह्मानंदो, धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे, विठ्ठल विठ्ठल हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दिन म्हणून किव भाकी तसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण एका वंदी तसे चरण सद्गुरूंचे आदरे शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा बाई बाई